नमस्कार. एसआयपी या विषयावरती माय डोक्यामध्ये काही प्रश्न येत आहेत. कृपया आपल्यातलं कोणी जर फायनान्शियल एक्सपर्ट असेल, ऍडवायझर असेल, तर आम्हा सगळ्यांना या विषयावरती थोडंसं गाईड करावं. आता विषय असा येतोय की समजा जर एसआयपी करायची असेल तर ती भाड्याच्या घरात राहूनच होते का? हा माझा पहिला प्रश्न आहे. कारण काय होतं माहितीये का, आज घर भाड्यावरती घ्या आणि एसआयपी करा, मग 25 वर्षानंतर घर घ्या. सर्वात प्रथम जर भाड्याच्या घराची सवय लागली तर तो माणूस स्वतःचं घर 25 वर्षानंतर घेणार नाही. हा एक भाग झाला. हे मी जनरलाइज करत नाहीये, पण एक मेंटॅलिटी, मिडल क्लास मेंटॅलिटी मी तुमच्यासमोर मांडतो. दुसरा भाग असा आहे की समजा एखाद्याने ठरवलं की आज तो भाड्याचं घर न घेता ईएमआय वरती घर घेतोय. ईएमआय वरती घर घेतल्यामुळे त्याचे कॅल्क्युलेशन झालेले आहेत की ईएमआय किती भरायचं आहे, किती वाचवायचे आहेत, किती खर्चासाठी ठेवायचे, ते सगळं ठरलेलं आहे त्याचं. आता प्रत्येकाचा पगार किंवा इन्कम जे आहे ते दरवर्षाला वाढत जातं. या माणसाने आज घर घेतलं आणि 3 वर्षानंतर जर एसआयपीमध्ये गुंतवायला चालू केलं तर नाही चालत का? म्हणजे मी जिकडनं बघतोय तिकडनं होणार काय माहितीये का? एकतर 25 वर्षानंतर त्याचं स्वतःचं हक्काचं घर झालं असेल, पॉईंट 1. ते घर भले 25 वर्षानंतर कितीही करोडचं असू दे, त्याला ते आजच्या व्हॅल्यू प्रमाणे मिळणार. आणि दुसरा भाग असा राहतो की जे एसआयपीमध्ये त्यांनी 3 वर्षानंतर गुंतवायला सुरू केले ते सुद्धा तिथपर्यंत त्याला काय म्हणतात, मॅच्युरिटी म्हणा का, त्याचे जे काय रिटर्न्स आहेत ते तोपर्यंत मिळू शकतात. म्हणजे त्याच्यासाठी बिनबिन सिच्युएशन हे मला दिसतंय. मी सामान्य माणूस आहे, मी फायनान्शियल ऍडवायझर नाहीये. तर कृपया तुमच्यातलं कोणी असेल तर आम्हाला ह्या मुद्द्यावरती जरा गाईड करावं, असं होऊ शकतं की नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.